कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत शहमारा छत्रपती यांनी शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक यांचा पराभव केला कोल्हापूरमधील सतेज पाटील विरुद्ध धनंजय मडिक यांच्या संघर्षामध्ये सतेज पाटील यांनी आघाडी घेतली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात नेमकं काय चित्र आहे या सहा विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश बडे युट्यूब चॅनल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत सहा विधानसभा मतदार येतात कोल्हापूरमध्ये पूर्वीपासूनच काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे कोल्हापूरमधील पहिला विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ म्हटलं की माडिक विरुद्ध पाटील असा संघर्ष पाहायला भेटतो कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार नऊ विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून सतेज पाटील हे आमदार झाले होते पण दोन हजार चौदा मध्ये आलेल्या मोदी लाटेत अमोल माडिक यांनी सतेज पाटील यांचा या मतदारसंघातून पराभव केला याच पराभवाचा बदला म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुतनी ऋतुराज पाटील यांना निवडून आणलं व या पराभवाचा बदला घेतला आता पुन्हा दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून माडिक विरुद्ध पाटील हा राजकीय संघर्ष पाहायला भेटेल या मतदारसंघातून भाजपकडून धनंजय माडिक यांचे पुत्र कृष्णराज उर्फ कृष्ण माडिक हे विधानसभा निवडणूक लढवतील असे संकेत दिले आहेत असं झालं तर या विधानसभा मतदारसंघातून कृष्णराज माडिक विरुद्ध ऋतुराज पाटील अशी निवडणूक होऊ शकते त्यामुळे या मतदारसंघातून कोण बाजी मारतय हे पाहणं महत्वाचं ठरेल कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जयश्री जाधव हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत जाधव या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते पण त्यांचं अकाली निधन झाल्यानंतर या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव या काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आल्या आता दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून काँग्रेसकडून जयश्री जाधव यांचं तिकीट जवळपास निश्चित मानलं जात आहे तर त्यांच्या विरोधात मायुतीकडून भाजपचे नाना कदम तर शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आता या मतदारसंघातून तिकीट कोणाला मिळतं यावरून या मतदार संघातील गणित स्पष्ट होतील पण या मतदार मतदारसंघात राजेश्री जाधव यांचं दिसून येतं करवीर विधानसभा मतदारसंघ कोल्हापूरमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांना सर्वात जास्त लीड मिळालं होतं करवीर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पी एन पाटील हे विद्यमान आमदार होते पण लोकसभा निवडणुकीच्या निकाल आधीच पी एन पाटील यांचं निधन झालं त्यामुळे या मतदारसंघातून राहुल पाटील हे काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत असं बोललं जाते तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे चंद्रदीप नरके हे रिंगणात असू शकतात कागल विधानसभा मतदारसंघ कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे हसन मुसरीफ हे विद्यमान आमदार आहेत कागल विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालिकेला मानला जातो या मतदारसंघातून गेले सहा हसन मुश्रीफ आमदार झाले या मतदारसंघात हसन मुस्रीफ यांच्या विरोधात भाजपचे समर्जित घाडगे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत पण भाजप राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये येत असल्यामुळे समर्जित घाडगे यांना तिकीट न मिळाल्यास समरजित घाडगे या मतदारसंघातून बंड करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढू शकतात हसन मुश्रीफ यांनी पक्ष फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी शरद पवार हे समर्जित घाडगे यांना ताकद पुरवू शकतात राधानगरी विधानसभा मतदारसंघ राधानगरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे विद्यमान आमदार आहेत शिवसेना पक्ष फुटीनंतर आबिटकर हे शिंदेसोबत गेल्यामुळे या सांगत आबिकर यांच्या विरोधात नाराजी आहे तर या मतदारसंघातून अजित पवार गटाचे केपी पाटीलही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत के पी पाटील यांना तिकीट न मिळाल्यास ते शरद पवार गटात प्रवेश करून आबेडकर यांच्या विरोधात निवडणूक लढू शकतात त्यामुळे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून प्रकाश आबेडकर विरुद्ध केपी पाटील अशी लढत होऊ शकते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा शेवटचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघ चंदगड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजेश पाटील हे विद्यमान आमदार आहेत राजेश पाटील यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या नंदिनी बाबुळकर तर काँग्रेसकडून विनायक पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत पण या विधानसभा मतदारसंघात राजेश पाटील यांची ताकद जास्त दिसून येते मित्रांनो हे होते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारे सहा विधानसभा मतदारसंघ या सहा विधानसभा मतदारसंघात सतीश पाटील कि धनंजय माडी कोणाची ताकद जास्त आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओ लेख लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका